नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. बहुचर्चित कर्नाळा बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केलाय. मात्र त्याचबरोबर ठेवीदारांना दिलासाही दिला आहे. रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे ठेवीदारांना DICGC मार्फत इन्शुरन्स क्लेमनुसार 5 लाखांपर्यंतच्या रकमा परत मिळणार असल्याने ठेवीदारांच्या आशाही पल्लवित झाल्यात. कर्नाळा बँकेमध्ये सुमारे 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील हे सध्या जेलमध्ये आहेत. कर्नाळा बँकेत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याने अनेकांचे संसार कोलमडलेत. अनेक ठेवीदारांच्या मुलांची लग्ने सुद्धा रखडलीत तर अनेकांनी नव्याने बांधावयास घेतलेली घरे सुद्धा अर्धवट स्थितीत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे ठेवीदारांना पैसे निश्चित मिळतील याची खात्री झाली. इन्शुरन्स क्लेमनुसार पैसे मिळण्यासाठी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून आज पहिल्याच दिवशी कर्नाळा बँकेत ठेवीदारांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. यावेळी ठेवीदारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. नामदेव काना ठाकूर जासई कर्नाळा बँकेत 6 लाख व्याज नाही फक्त मुद्दल. फॉर्म वरून आलो की फॉर्म भरतात लोक म्हणून मी फॉर्म भरण्यासाठी आलो. मिळत अगर न मिळत आम्ही तर आशा सोडली होती पण देव आमच्या नवसाला पावला. सचिन केशव रणकर झाले 15 वर्षापासून खात आहे आणि सेव्हिंगमध्ये आहे, फिक्समध्ये आहेत. वडिलांचे होते, माझे होते, बायकोचे होते, बहिणीचे होते, असे टोटल मिळून बघितले तर 25-1 लाखच्या आसपास होते. आता अर्ज सध्या भरतोय की आता बँक बंद झालेली आहे आणि त्याला इन्शुरन्सच्या हिशोबाने 5-5 लाख रुपये भेटणार आहेत, त्या हिशोबाने आम्ही फॉर्म भरतोय. संतुष्ट म्हणजे आता फुलाची पाकळी आहे. आता ते गेले पैसे, कमीत कमी 5 लाखामध्ये पुढे ते आपलं काम होईल. फॉर्म भरले मी आता, सबमिट केलं नाही दिलेली आहे की पोच पावती द्यायला पाहिजे ती नाही दिलेली आहे की आम्ही सबमिट केलं आहे ह्याचा पुरावा आमच्याकडे नाही. आता काय गेलेत पैसे, गाडोपणा होता की नव्हतं टाकायला पाहिजे, नॅशनल बँकेत टाकायला पाहिजे होतं. बस बाकी काय, जवळची बँक होती म्हणून आपण याच्यावरती विश्वास ठेवला की जवळ होतं ये जाणं करणं. किती पैसे खात्यामध्ये? माझं नाव राजेंद्र उरणकर आहे. 2 वर्षापासून पैसे बाकी देतं, मला पण गरज होती पैशाची. मी आलो होतो पण आता असा अपेक्षा करतो की पैसे भेटेल म्हणून. ठाकूर साहेबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, त्यांचे आम्ही आभार मानतो ठाकूर साहेबांचे. आता 3 लाख रुपये आहेत, आम्हाला खूप गरज होती पैशाची, आता पैसे भेटतील आम्ही अपेक्षा करतो. ठेवीदारांनी बँकेतून KYC फॉर्म घेऊन त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बँकेत जमा करणे गरजेचे आहे. ठेवीदारांचा डेटा बँकेकडून DICGC पाठवला जाणार आहे. ठेवीदारांचे पैसे मिळण्याच्या या प्रक्रियेला साधारणतः 5 ते 6 महिने जाणार असल्याची माहिती कर्नाळा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण म्हात्रे यांनी दिली आहे. आता हे डाटा DICGC पाठवल्यानंतर DICGC त्याचं ऑडिट करते त्या डाटाचं.
क्रॉस व्हेरिफिकेशन करते आहे. ते क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते क्लेम सेटल करते आणि क्लेम अमाऊंट जी आहे ती आपल्याला खातेदारांना देतात. ज्यावेळेस क्लेम सेटल होतील त्यावेळेस खातेदारांना बँकेकडून बोलवलं जाईल, त्यांच्या ओरिजिनल एफडीज त्यांचे पासबुक वगैरे बँक आपल्याकडे घेईल आणि नंतर त्या जी काही क्लोजिंग अमाऊंट असेल त्यांची 5 लाखापर्यंत मॅक्सिमम ती त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जो कॅन्सल चेक दिलेला असेल त्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग केली जाईल. ह्या प्रोसिजरला म्हणजे एकदम पैसे मिळायला साधारण 5 ते 6 महिने जातील टोटल प्रोसिजरला. कुणीही घाई करू नका, आपल्याकडे फॉर्म भरून घेण्यासाठी 1 ते 2 महिन्याचा अवधी आहे, त्यामुळे कुणीही गर्दी करू नका. शक्यतो तुम्ही म्हणजे गर्दीच्या वेळी येणं टाळा, कारण आता कोविडची परिस्थिती असल्यामुळे जास्त गर्दी केल्यामुळे कोविड तीही अडचण होऊ शकते. म्हणून माझं सगळ्या लोकांसुद्धा आव्हान आहे की आपल्याकडे घाई करणं काही अर्थ नाही आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही येऊन बँकेमध्ये हे जे केवायसी डॉक्युमेंट्स केवायसी फॉर्म कलेक्ट करण्याचा आजपासूनच सुरुवात केली आहे, म्हणजे आज सोमवारपासूनच सुरुवात केली आहे. आपलं जे ड्रायव्हर लायसन्स कॅन्सल केलेलं आहे 13 ऑगस्टला, सो त्याच्यानंतर आता आपल्याला साधारण 13 ऑगस्ट म्हटलं तरी 6 महिन्याचा अवधी आहे. म्हणजे क्लेम सेटल होण्यासाठी केवायसी डाटा जो आहे आपल्याला तो 1-3 महिन्याच्या आतमध्ये डीआयसीजीसीला पाठवला जातो. अजून डीआयसीजीसीचा आपल्याला गाईडलाईन झालेली नाही आहे. डीआयसीजीसीलाईन आल्यानंतर मग त्यामार्फत काय आहे त्या डिपॉझिट असला सांगण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याकडून गाईडलाईन्स येणं अपेक्षित आहे आपल्याला. ते आल्यानंतर आपण आणखी त्यांना गाईडलाईन्स आपल्याला डिपॉझिट असला देतो बँकेकडून. मी अशोक पुनोत, मी कर्नाळा बँकेचे जे कोणी आता आलेले आहेत प्रशासक म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांना अशी विनंती करतो की या करोना काळात ही गर्दी इथे होत आहे त्याच्यामुळे कोणी मास्क घालतंय कोणी मास्क घालत नाही आहे तर त्यामुळे करोना होण्याची भीती आहे. तरी कर्नाळा बँकेने एखादा मोठा हॉल घेऊन काउंटर वाढवून हे लवकरात लवकर लोकांचे अर्ज स्वीकारावे. लोक स्वैराबैरा झालेली आहे. काही लोकांना चौकशी करायची असते त्याचं काउंटर वेगळं ठेवा, काही लोकांना फॉर्म भरायचे असतात त्यांचं काउंटर वेगळं ठेवा, काही लोकांना पासबुक भरायचे आहेत त्याचं काउंटर वेगळं ठेवा. ही जी गर्दी होते ही तुम्ही गर्दी पाहू शकता की ही गर्दी झाल्यामुळे करोना होण्याचा फार मोठा संभव या ठिकाणी आहे. तर माझी प्रशासनास विनंती आहे की ज्येष्ठ नागरिक सरकार किंवा कुठला एखादा मोठा हॉल घेऊन त्या ठिकाणी स्टाफ बसून चौकशी काउंटर वेगळं करा, कलेक्शन सेंटर वेगळं करा, तुम्ही पासबुक भरून देण्याचं सेंटर वेगळं करा, अशी माझी विनंती आहे. हो आहे, कारण गव्हर्नमेंटनेच नियम केलेला आहे 90 दिवसात ह्याचा निपटारा करायचा आहे. 45 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरून द्यायचे आहेत आणि पुढच्या 45 दिवसामध्ये रिझर्व्ह बँकेने तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे तुमच्या खात्यात ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. हा नियम आहे. शहीदा रहमान मुलानी, मी करंजाडे गाव, माझी 70,000, माझे ते पण मुदतीवर ठेवलेले 50,000 आणि 14,000 20,000 बँक, त्याच्यासाठी आले आम्ही, किती चक्रा मारत होतो. हा भेटा म्हणणं असं वाटतं मला. गेल्या वर्षी 2 वर्ष झाले आता बँक बंद आहे. गेल्या वर्षी आम्ही गणपती अशीच लाईन लावली पण एकदा पण आम्हाला पैसे मिळालेले नाहीये. आणि आता पण आम्ही जे फॉर्म भरतोय त्याचे पैसे नक्की मिळतील ना? काय कोणी काय द्यायला गॅरंटी द्यायलाच तयार नाहीये. फक्त फॉर्म भरा. गेलाय आमची सासूबाई अक्षरशः इमर्जन्सी होत्या तरी पण यांनी आम्हाला पैसे दिले नाहीत की बाबा माणूस दवाखान्यात आहे. काही माणसं तर 3 लाख रुपये आमचे नाही, 5 पैसे मिळाले नाही. आम्ही समजा आम्हाला डॉक्टरला पैसे करा, तुम्ही डॉक्टरच्या अकाउंटला जमा करा, तरी हो सांगितलं पण पैसे जमा केले नाहीत. डॉक्टरांचा अकाउंट नंबर पण दिला. वाटत तर नाहीये पण ट्राय करायला काय हरकत आहे, भरून तर देऊ, मिळतील तर मिळतील. छोटी नशीब आवर आता त्याला काही इलाजच नाहीये. वादळवारा लाईव्ह साठी साहिल रेळेकर, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.